राऊत म्हणतात की एकनाथ शिंदे लाचाराने गुडघे टेकणारे मंत्री आहेत. एकनाथ शिंदे यांनी मुंबईचा घास मोदी शहाच्या महाराष्ट्रद्रोही सरकारला दिला आहे. एकनाथ शिंदे हे लाचार आणि गुडघे टेकणारे म्हणणारा संजय राऊतला जशी लाज वाटायला पाहिजे की एकनाथ शिंदे साहेबांनी जी क्रांती केली, जो उठाव केला, त्या क्रांती आणि उठावातून त्यांनी त्यांचा स्वाभिमान संपूर्ण महाराष्ट्राला आणि या सगळ्यांना दाखवलेला आहे. एक स्वाभिमानी नेतृत्व राज्याचं कसं नेतृत्व करू शकते, राज्य कसं सांभाळू शकते आणि 50-50 आमदार घेऊन कशा प्रकारे क्रांती करू शकते ही चमक त्यांनी दाखवलेली. त्याच्यामुळे त्यांनी लाचार आणि घुटणे टिकणे म्हणणाऱ्यांनी जरा आपल्या आरशात तोंड बघावं आणि मग आमच्या साहेबांवर टीका करावी. त्यांनी जी क्रांती केली आणि त्या क्रांतीमुळं यांची अवकाश त्यांना सगळ्यांना समजली, ते आमचे एकनाथ शिंदे. राहिला मुंबईचा घास कोणाच्या घशामध्ये घालायचा, तर मुंबई हा महाराष्ट्राचा मुकुटमणी आहे आणि त्या मुकुटमणी चमकवण्याकरता एकनाथ शिंदे प्रचंड प्रमाणामध्ये मेहनत घेऊन आलेत, काम करून आलेत आणि तो महाराष्ट्राचा मुकुटमणी मराठाच कायम राहणार आहे. त्याचा घास घेण्याचा प्रयत्न म्हणजे विशेष नाही आहे, उलट ज्यांच्या ताब्यात 20 वर्ष ही मुंबई महापालिका होती त्यांनीच त्या मुंबईच्या महापालिकेचा घास घेतला, तिचा सत्यानाश केला, त्याचं वाटोळं केलं, मुंबईकरांचे हाल त्या याच्यामुळे केले आणि म्हणून त्यांना या विषयावर बोलायचा काही अधिकार पण राहत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.